पहिली गोष्ट म्हणजे ही राघव शास्त्री नावाच्या एका शास्त्रज्ञाची कथा आहे जो यूएसवरनं येतो आणि देवात मानत नाही म्हणजे उगाचच नास्तिक काही लोक असतात तसा नाही आहे. त्याच्यामागे एक रिझन आहे, एक स्ट्रॉंग बॅक स्टोरी आहे जी तुम्ही फिल्ममध्ये बघाल. ह्या फिल्ममध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चमत्कार बाबा आणि यु नो चमत्कार होतो आणि कोणतरी गायब होऊन जातो वगैरे अशी फिल्म नाही आहे. आउट अँड आउट कमर्शियल मूवी आहे तुमच्या परिवारासोबत जाऊन बघण्यासारखी. सो असे कुठलेही मला वाटतं की ते ट्रेलरमध्ये पण क्वाईट क्लिअर आहे, कारण देऊळ बंद म्हटल्यावरती ही धार्मिक कुठली तरी फिल्म आहे आणि मग आपण तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन बघावं का नंतर कुठेतरी बघू सी डी आल्यावर वगैरे, तर तसे मिसकन्सेप्शन्स बिलकुल ठेवू नका. कमर्शियल फिक्टिशियस स्टोरी आहे आणि राघव शास्त्री इज मी. मला प्रवीणनी जेव्हा पहिल्यांदा कथा ऐकवली तेव्हा तो म्हणालाच होता की तुला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली कथा आहे, तू राघव शास्त्री आहेस. सो मला कुठला वेगळा राघवशास्त्री पकडायचा नव्हता काल्पनिक, मी जो आहे तोच राघवशास्त्री आहे. फक्त फरक एवढाच आहे त्याच्यात फॅसेट्स ॲड होत जातात की मी यूएसमध्ये राहिलो आहे, मी 10 वर्ष तिकडे नासामध्ये काम केलं आहे. सो थोडंसं इंग्लिश बोलण्याची पद्धत त्याची जी इकडची आहे, मुंबईतलं इंग्लिश आणि तिकडे 10 वर्ष इकडचाच मुलगा जाऊन जरी राहिला तरी त्याला एक थोडासा ॲक्सेंट येतो, पण तो पण ओल्ड नाही कळत की आय एम फ्रॉम अमेरिका अशा टाईपचा खोटं इंग्लिश पण नाही, पण एक स्लाईट त्याला टच तो दिलेला आहे. तेवढंच मला वर्क करायचं होतं, बाकी मला आतूनच माझा राघवशास्त्री शोधून काढायचं होतं. सो तुम्ही काढू शकलो आहे की नाही परिपूर्णपणे ते तुम्ही फिल्म बघितल्यावर सांगा. माझं असं मानणं आहे की आपण जे काही करतो त्याला एक कुठली तरी एक अननोन शक्ती आहे जी कंट्रोल करते आणि तिचा आशीर्वाद आणि तिचा पाठिंबा असण्याची आपल्याला गरज आहे. मोहन सर आणि मी मित्र होतो, आम्ही छान मित्र होतो, आम्ही वी आर लाईक फ्रेंड्स ऑन द सेट्स किंवा बाहेरसुद्धा. सेटवरती शूटिंग झाल्यावर आम्ही 3-3, 4-4 तास मित्रांसारखे जेवणावर बसून गप्पा मारायचो खूप वेळ. आणि कुठेतरी स्वामी आणि राघवची पण केमिस्ट्री तुम्ही स्क्रीनवर बघितली, मी बघितली आहे कारण अख्खा कट बघितला आहे मी डबिंगच्या आधी. तर तिकडे तुम्हाला ते कितीही एकमेकांची भांडले तरी एका लांबच्या प्रवासावरती दोन मित्र हळूहळू जरी त्यांच्यात भांडण होत असेल तरी अंडरकरंटमध्ये काहीतरी प्रेम त्यांचं असतं. ते जरी बोलून नाही दाखवले आम्ही तरी सुद्धा मला त्या कटमध्ये दिसायला लागलं की अरे हे ॲक्च्युली एकमेकांवर अवलंबून आहेत आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात, श्रद्धा आहे एकमेकांवर, पण भांडतायत, काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून भांडतायत एकमेकांची. आणि ते दिसतंय स्क्रीनवर आणि ते बघितल्यावरती मला खूप आनंद झाला. गिरीजा माझ्या बायकोचा रोल करते, आता बायकोसारखं फिलिंग मला तिच्याबद्दल येत होतं जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, कारण ती कराटे शिकलेली आहे आणि तिला मी खूप मस्करी केल्यावरती ती मेकअप रूममध्ये येऊन कोणी बघत नसताना हळूचकन एक पंच मारायची मला. मग दिवसभर मी थंड व्हायचो, खूप बसायचो. सो माझी बायको पण कधी कधी घरी मारते मला. सो मला अगदी ती बायको आहे माझी असंच वाटत होतं.